आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली ऑनलाइन क्लासेस फॉर बीकॉम सेम 5 एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट अमलगमेशन ऑफ कंपनीज। आज अपन यामध्ये कंपन्यांचे समिश्रण म्हणजे काय, समिश्रणाचे जमा खर्च याबद्दल चर्चा करूया। मायसेल्फ निलेश हल्लामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। आपण या अगोदर समिश्रण म्हणजे काय, समिश्रणाचे जमा खर्च विक्रेता कंपनी आणि क्रेता कंपनी यांच्या पुस्तकात किरत नोंदी आणि समिश्रणानंतर त्याचं ताळेबंद बॅलन्स शीट कसं लिहिला जातो ते आपण बघितलं। आज आपण यावरती चर्चा करूया। समिश्रण म्हणजे आपण बघितलं की समिश्रण म्हणजे एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या एकत्र येऊन आपल्या व्यवसायाचे ते निस्तारण घडवून आणतात आणि एक नवीन कंपनी स्थापन करतात, तेव्हा त्याला आपण समिश्रण असे म्हणतो। तर थोडक्यात जर बघितलं आपण तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या त्यांचे व्यवसाय एकसारखे असायला पाहिजे, ते एकत्रित येतात आणि आपल्या व्यवसायाचं निस्तारण घडवून आणतात आणि एक नवीन कंपनी ते स्थापन करतात, याला समिश्रण असे म्हणतात। त्यामुळे जी नवीन कंपनी स्थापन करण्यात येतो ती क्रेता कंपनी असते आणि ज्या कंपन्यांचं निस्तारण झालेलं असतो म्हणजे ते जुन्या कंपन्या असतात ते विक्रेता कंपनी असतात। यामध्ये व्यवसायाचं खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो। व्यवहार होत असताना बघतो आपण की क्रेता कंपनी म्हणजेच नवीन कंपनी जी आपण नव्याने स्थापन केली आहे ती आणि विक्रेता कंपनी म्हणजेच ज्या व्यवसायांचं निस्तारण झालेलं आहे असे कंपन्या ते असतील विक्रेता कंपनी। क्रेता कंपनी काय करतो की या विक्रेता कंपन्यांचं बिझनेस खरेदी करतो म्हणजेच त्यांचा व्यवसाय तो खरेदी करतो। याचा अर्थ की त्या कंपन्याचं असेट्स अँड लायबिलिटीज ते खरेदी करतो। परंतु इथे आपण बघतो की क्रेता कंपनीला त्या विक्रेता कंपन्यांचा सर्वच असेट्स किंवा सर्वच देयता स्वीकारलंच पाहिजे असे बंधन नाही, तर त्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार होत असताना क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यामध्ये करार होत असतो। त्या करारानुसार क्रेता कंपनी विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती खरेदी करतो किंवा कोणती देयता ते स्वीकारतो आणि त्यानंतर त्याचा मोबदला जे असते क्रय प्रतिफल ते कुठल्या स्वरूपात द्यायला पाहिजे हे सर्व खरेदी करत्या वेळेस त्यांच्या क्रेता आणि विक्रेत्यांच्या करारामध्ये झालेला असतो। त्यानुसार क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं कुठली संपत्ती खरेदी करायला पाहिजे, विक्रेता कंपनीची कुठली देयता क्रेता कंपनी स्वीकारायला पाहिजे आणि याचा मोबदला म्हणून विक्रेता कंपनीला क्रेता कंपनी कुठल्या स्वरूपात मोबदला द्यायला पाहिजे हे सर्व त्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जो काही करार झालेला असतो त्या करारामध्ये दिलेला असतो। मोबदला बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला मोबदला देत असताना तो मोबदला कुठल्या स्वरूपात द्यायला पाहिजे याचासुद्धा त्या करारामध्ये उल्लेख असतो। आपण बघितलं आहे की मोबदला देत असताना कुठल्या स्वरूपात द्यायचं, तर क्रेता कंपनी जनरली 3 स्वरूपात ते देऊ शकतो। पहिलं जे आहे रोख कॅश, दुसरं जे आहे शेअर्स भाग आणि तिसरं जे आहे डेबेंचर्स कर्जरोखे। क्रेता कंपनी आपल्याकडील रोख शेअर्स आणि डेबेंचर्स या तिन्ही स्वरूपात विक्रेता कंपनीला मोबदला देऊ शकतो। त्यामुळे क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये जो काय करार झाला असेल त्या करारानुसार त्यांचा मोबदला क्रेता कंपनी त्यांना पे करेल।
त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात जमा खर्च. विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकात जमा खर्च लिहित असताना आपण 5 नव्याने खाते उघडताना बघितलं आहे. ते 5 अकाउंट असे की पहिला जे आहे रोखीकरण खाते, दुसरं जे आहे क्रेता कंपनीचे खाते, तिसरं जे आहे भागधारकांचे खाते, चौथं जे आहे कर्जरोखधारकांचे खाते आणि 5वं जे आहे कॅश. तर बघतो आपण की विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये आपल्या पुस्तकामध्ये नवीन खाती काही उघडत असतो त्यामध्ये पहिला बघतो आपण रोखीकरण खाते. तर विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोखीकरण खाते का उघडतो? तर विक्रेता कंपनी आपला व्यवसाय बंद करत असल्यामुळे त्या कंपनी त्या व्यवसायाचं तो निस्तारण घडून आणत असतो. त्यामुळे त्या व्यवसायावरती त्याला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हे बघण्याकरिता विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोखीकरण खाते उघडत असतो. आणि रोखीकरण खाते बंद केल्यानंतर त्यावरती त्याला किती प्रॉफिट झालं किंवा किती लॉस झाला ते समजतो. दुसरं जे आहे क्रेता कंपनीचे खाते. तर विक्रेता कंपनी आपला व्यवसाय क्रेता कंपनीला विकत असल्यामुळे त्यामुळे क्रेता कंपनीकडून विक्रेता कंपनीला किती आणि कुठल्या स्वरूपात मोबदला मिळत आहे हे जाणून घेण्याकरिता विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये क्रेता कंपनीचे खाते उघडत असतो. तिसरं जे आहे भागधारकांचे खाते. विक्रेता कंपनीचे जे भागधारक असतात त्यांचा त्या व्यवसायावरती अधिकार असतो. त्यामुळे त्या भागधारकांना त्यांचे शेअर्स असतील किंवा त्यांचा जो हिस्सा असेल त्यांना ते द्यावा लागतो. त्याकरिता त्याचं रेकॉर्ड त्याची माहिती आपल्याला माहिती व्हावी म्हणून विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये भागधारकांचे खाते उघडत असतो. त्याचप्रमाणे कर्जरोखधारकसुद्धा कर्जरोखधारकांचं खातेसुद्धा विक्रेता कंपनी उघडत असतो. तर तेसुद्धा बघतो आपण की त्या कंपनीचे जे कर्जरोखधारक असतात त्यांना किती कर्जरोखे द्यायचे आहेत त्याचा हिशेब तंतोतंत जुळतो की नाही हे बघण्याकरिता विक्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये कर्जरोखधारकांचं खातेसुद्धा ते तयार करत असते. आणि तिसरं जे आहे की रोख किंवा बँक अकाउंट. तर या व्यवसाय बंद करत असताना सर्व जो लेखाजोखा जो असतो ते व्यवस्थित पार पडलं की नाही, आपल्याजवळ किती बँक बॅलन्स आहे हे सर्व बघण्याकरिता शेवटी रोख खाते तयार करीत असतो. त्यानंतर आपण बघितलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात किर्द नोंदी. कारण की हे सर्व करीत असताना काही व्यवहार झालेला असतो विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये, त्या सर्व व्यवहारांचं विक्रेता कंपनी काय करतो आपल्या बुक्समध्ये पुस्तकामध्ये त्याची नोंद करत असतो. तर ते नोंदी कुठल्या? तर आपण मागील भागामध्ये बघितलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात जवळपास आपण 15 ते 16 किर्द नोंदी बघितल्या आपण. परंतु यामध्ये बघतो आपण की जनरली जे आहे तुम्हाला 7 जे एंट्र्या असतील ते 7 एंट्र्याज माहीत असायला पाहिजे. आणि तेसुद्धा 7 एंट्र्याज सिक्वेन्सनुसार माहीत असायला पाहिजे. त्यामुळे आपण इथे आपण जे 7 कंपल्सरी एंट्र्या कुठल्या आहेत ते आपण बघूया. जसं आपण बघतो की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली जी एंट्री करत असते की विक्रेता कंपनी आपली सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्याकरिता, पहिली जी एंट्री होत असते आपली की सर्व संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्याकरिता, ही पहिली नोंद असते. त्यानंतर दुसरी जी असते सर्व देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्याकरिता, तिसरी जी असते की क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल येण्याबाबत, चौथी जी असते क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दलची नोंद, पाचवी जी असते की यामध्ये रोखीकरण खाते तो बंद करतो आणि या रोखीकरण खात्यावरून त्याला नफा झाला की तोटा झाला त्याची एंट्री होत असते, सहावी जी एंट्री असते की त्या कंपनीचे जे भागधारक असतात त्यांना
शेअर कॅपिटल आणि ॲक्युमुलेटेड प्रॉफिट जो असेल त्याच्यावरती त्या भागधारकांचा अधिकार असतो, त्यामुळे त्यांना ते देत असतो किंवा स्थानांतरित करत असतो. त्यामुळे शेअर कॅपिटल आणि ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स या नावाची सहावी एंट्री असते आणि सातवी जी असते शेवटची, की जे काय बघतो आपण की व्यवसाय विकल्याबद्दल जे काय क्रय प्रतिफल म्हणून मोबदला मिळत आहे तो मोबदला शेवटी आपल्या भागधारकांना ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. अशा पद्धतीने बघतो आपण की जे कंपल्सरी असतात की हे सात इंटर तुम्हाला मिनिमम सात इंटरेस्ट तुम्हाला करावाच लागतो. त्यामुळे हे सातही इंट्र्या सिक्वेन्स वाईज ज्या पद्धतीने तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीनेच ते असायला पाहिजे. पहिली जी असते संपत्ती रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, दुसरी जी आहे सर्व देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल, तिसरी जी आहे क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल येण्याबाबत, चौथी जी आहे क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मिळाल्याबद्दल, पाचवी जी आहे रोखीकरण खात्यावरील नफा किंवा तोटा झाला असेल त्यानुसार त्याची एंट्री असेल, सहावी जी असेल त्या विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल आणि ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ते आपल्या भागधारकांना देत असल्याबाबत, आणि सातवी जी असेल की क्रय प्रतिफल मोबदला ज्या स्वरूपात मिळाला असतो त्याचं यावरती भागधारकांचा अधिकार असतो, त्यामुळे ते सर्व त्या भागधारकांना डिस्ट्रीब्यूट केल्याबद्दलची असे सात एंट्र्याज कंपल्सरी असतात. आणि त्यानंतर बघतो आपण की एक्स्ट्रा जे आहेत तर ते मग निस्तारण खर्च आहेत. मग निस्तारण खर्च नेमकं केलं कोण, क्रेता कंपनी केलं की विक्रेता कंपनी केलं, त्यामुळे त्यानुसार त्याची एंट्री होत असेल. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे हे सात एंट्र्याज लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकात कीर्द नोंदी त्यामध्ये आपण तीन एंट्र्याज बघितल्या आहेत. पहिलं जे आहे विक्रेता कंपनीच्या व्यवसाय खरेदी केल्याबद्दलची एंट्री, दुसरं जे आहे क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची एंट्री, आणि तिसरं जे आहे निस्तारण खर्चाबद्दलची. परंतु बघतो आपण की जर विक्रेता कंपनीकडून जर खरेदी करत असेल तर अशा वेळेस त्याची तीनच एंट्र्या कंपल्सरी, दोन असतील तुमचे आणि त्यानंतर तिसरी जी एंट्री असेल जे ऑप्शनल असेल तुमचं, जसं व्यवहार असेल त्यानुसार आपण तिसरी एंट्री करूया. परंतु क्रेत्याच्या बुक्समध्ये कंपल्सरी मिनिमम तुम्हाला दोन एंट्र्याज करावे लागतात, त्यामुळे व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची हे दोन एंट्र्या असतील. त्यामुळे क्रेता कंपनी किती विक्रेता कंपन्याकडून व्यवसाय खरेदी करतो यावरून त्याची एंट्र्या किती होतील हे ठरत असते. त्यामुळे जर दोन विक्रेता कंपन्या असतील आणि दोन विक्रेता कंपन्याकडून क्रेता कंपनी जर व्यवसाय खरेदी करत असेल तर अशा वेळेस एका विक्रेता कंपनीचे दोन एंट्र्या, त्यामुळे दोन विक्रेता कंपनी असल्यामुळे त्याचे चार एंट्र्या होतील, तीन असतील तर त्याचे सहा, असे तुम्हाला ते एंट्र्या करावं लागेल. त्यानंतर बघितलं आपण की त्याचं बॅलन्स शीट, कारण की विक्रेता कंपनी काय करतो की आपला व्यवसाय बंद करून एक नवीन कंपनी स्थापन करतो, आणि स्थापन केल्यानंतर त्याला आपण म्हणतो संमिश्रण, आणि त्या संमिश्रण झाल्यानंतर त्याचं ताळेबंद काय आहे त्याकडे ते ताळेबंद तयार करत असतो. ते ताळेबंद तयार करत असताना बघतो आपण की क्रेता कंपनी ही विक्रेता कंपनीकडून कुठली कुठली संपत्ती खरेदी केली आणि कुठली कुठली देयता त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे ताळेबंद तयार करत असताना जसं दोन कंपन्या असतील, दोन कंपन्याकडून जर असेट खरेदी करत असेल, जसं फॉर एक्झाम्पल घेतलं फर्निचर, एकडून 20,000 फर्निचर खरेदी करत आहे आणि बीकडून 30,000 फर्निचर खरेदी करत आहे, त्यामुळे क्रेता कंपनीचं फर्निचर किती झालं आता एचं 20,000 आणि बीचं 30,000 असे 50,000. त्यामुळे आपण बॅलन्स शीटला दाखवूया फर्निचर 20,000 प्लस 30,000 अमाऊंटला दाखवू आपण 50,000 अशा स्वरूपामध्ये जी जी संपत्ती असेल त्यांचं दोघांचं बेरीज करून ते आउटरला दाखवायचं आहे. देयतासुद्धा त्याच पद्धतीने की जी देयता त्यांनी स्वीकारली असेल ती देयता दोघांची प्लस करून ते आउट अमाऊंट कॉलममध्ये दाखवायचं आहे. अशा पण त्याचं ताळेबंद तयार करत असतो. तर त्यामुळे आपल्याला समिश्रणावरील उदाहरणे बघत असताना
आपल्याला प्रथम क्रेता कंपनीच्या पुस्तकातील कीर्द नोंदी आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कीर्द नोंदी माहीत असणे फार गरजेचं आहे. आणि त्याचं ताळेबंद तर कसं तयार केला जातो ते सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे. कारण की बघतो आपण की या युनिटमध्ये तुम्हाला एकतर विक्रेत्याच्या पुस्तकात कीर्द नोंदी किंवा विक्रेत्याच्या पुस्तकात कीर्द नोंदी आणि त्यांचं समिश्रणानंतरचं बॅलन्स शीट विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला विक्रेता आणि क्रेता या दोघांच्या पुस्तकातील कीर्द नोंदी तुम्हाला करता यायला पाहिजे आणि त्यानंतर समिश्रणानंतरचं बॅलन्स शीट तयार करता यायला पाहिजे. आणि हे करत असताना आपण बघतो की त्याचं क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन ते कसं काढलं जातात आणि ते कसे ठरत असते आपण ते पद्धतसुद्धा बघितलं याच्यामध्ये. जसं आपण बघतो की परचेस कन्सिडरेशन क्रय प्रतिफल निर्धारणाच्या पद्धती तीन पद्धती बघितल्या आपण. पहिली जी बघितलं आपण की लमसम मेथड, एक रकमी रक्कम रक्कम. यामध्ये बघतो आपण की त्या खरेदी करत असताना क्रेता कंपनी जेव्हा विक्रेते कंपनीचे बिझनेस खरेदी करतो त्यावेळेस असं कुठल्याच याचे व्हॅल्युएशन न करता त्याचं एक रक्कम ते ठरवले जात असते आणि तेवढी अमाऊंट क्रेता कंपनी त्याला पे करत असतो. दुसरी जी पद्धत बघितलं आपण शुद्ध मूल्य पद्धती, नेट असेट मेथड. तर यामध्ये बघतो आपण की क्रेता कंपनी जे काय असेट्स खरेदी केलं असेल आणि जे काय लायबिलिटी त्याने स्वीकारले असेल तर त्यावरून त्याचं नेट असेट किती आहे आणि त्यानंतर त्याने किती पे केलं. तर जेवढं त्याचं नेट असेल तेवढंच तो पे करेल. त्यामुळे त्याला म्हटलं की नेट असेट्स शुद्ध मूल्य पद्धती. त्यामुळे आपण असेट टेकन ओवर जी संपत्ती त्याने घेतली असेल त्यामधून लेस लायबिलिटीज टेकन ओवर स्वीकारलेली देयता आपण वजा करत असतो. म्हणजेच असेट्स टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर इज इक्वल टू नेट असेट. आणि जेवढं काय नेट असेट असेल तेवढं त्याचं क्रय प्रतिफल ठरत असतो आणि तेवढं तो क्रय प्रतिफल त्याला देत असतो. आणि देत असताना बघतो आपण ते कुठल्या स्वरूपात देत होते, मग शेअर्स, डेबेंचर्स आणि कॅश या तीन स्वरूपात तो देत असतो. तर तसं त्याचा उल्लेख त्या प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो की कुठल्या स्वरूपात तो पे करताय. तसं तिसरी जी पद्धत आहे नेट पेमेंट मेथड. तर यामध्ये बघतो आपण की तो शेअर्स किती दिला, डेबेंचर किती देतो आणि रोख किती द्यायला पाहिजे असं त्याचा उल्लेख केला असतो, यांची सगळ्यांची बेरीज. आणि त्यानंतर त्याचा नेट असेट किती आहे, म्हणजेच परत नेट असेट म्हटलं तर परत तुमचं असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर तुम्हाला मिळतो नेट असेट्स. हे त्याचं नेट असेट झालं आणि त्यानंतर क्रेता कंपनी त्याला पे करतो काही काही नंबर्स ऑफ शेअर्स असतील, काही डिबेंचर्स असतील आणि काही रोख देत असतील. या तिघांची बेरीज केलं तर तेवढा त्यांनी काय केलं आहे, मोठा पेमेंट केला आहे, पे केला आहे. त्यामुळे आपण बघूया की त्यांनी पे जे केली आहे ती अमाऊंट आणि त्याचा नेट असेट हे सारखे आहे का. तिथे बघतो आपण की सारखी नसणार किंवा नेट असेट जास्त असेल तर किंवा मोठा पेमेंट जास्त असेल. तर त्यामुळे ह्यावरून आपल्याला गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व मिळत असतो. गुडविल आणि कॅपिटल रिझर्व केव्हा मिळतो, जर बघतो आपण की जर नेट असेटपेक्षा जर आपण जास्तची अमाऊंट त्याला पे केलं, म्हणजे क्रय प्रतिफल जास्त दिलं आपण पी सी, तर तिथे गुडविल मिळेल. कारण की आपण काय ज्याची जी किंमत होती नेट असेट होती त्यापेक्षा आपण काय करताय जास्त अमाऊंट देत आहे. त्यामुळे आपण त्याची त्या कंपनीची ख्याती म्हणून आपण त्याला जास्तीची अमाऊंट पे करतो. त्यामुळे जर नेट असेटपेक्षा जर तुमची पी सी क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन जास्त असेल तर तुम्हाला गुडविल मिळेल. या उलट जर नेट असेटपेक्षा जर तुम्ही जर कमी अमाऊंट पे करत असाल, म्हणजे पी सी तुमचं जर कमी असेल तर तुम्हाला कॅपिटल रिझर्व मिळेल. त्यामुळे आपण बघतो की क्रेत्याच्या बुक्समध्ये आपण जेव्हा एंट्री करत असतो की व्यवसाय खरेदी केल्याबद्दल तर त्यामध्ये आपण गुडविल ही डेबिट करतो आणि कॅपिटल रिझर्व आपण क्रेडिट करतो. तर गुडविल आणि कॅपिटल रिझर्व जे आहे तर ह्याच पद्धतीने बघतो आपण की नेट असेटपेक्षा जर क्रेता कंपनी जर त्या पी सी जास्त असेल तर ते गुडविल मिळेल तुम्हाला आणि नेट असेटपेक्षा जर पी सीची अमाऊंट जर कमी असेल तर तुम्हाला कॅपिटल रिझर्व मिळेल. तर अशा पद्धतीने आपण बघतो की परचेस कन्सिडरेशन कसा काढला जाते. तर इथे परत एकदा सांगतो की प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला तीन गोष्टी आवश्यक आहेत. विक्रेत्याच्या बुक्समध्ये एंट्री कशी केली जाते, क्रेत्याच्या बुक्समध्ये एंट्री कशी केली जाते आणि त्याचं बॅलन्स शीट. आणि हे करत असताना त्याचं परचेस कन्सिडरेशन किती आहे ते आपल्याला वर्किंग नोटमधून कॅल्क्युलेट करावा लागतो.
गुडविल आहे की कॅपिटल रिझर्व आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. यावरून आपण परीक्षेमध्ये जे काय तुम्हाला विचारेल तर ते तुम्ही सहजपणे ते सोडवू शकणार. धन्यवाद.